महत्वाच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक तुम्ही आकडेवारी सगळी जाहीर केली होती, तसं कारण की विरोधक टीका करतात या सगळ्या. पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे. मी मागच्याच वर्षी सांगितलं होतं की FDI मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच, पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे या ठिकाणी 23-24 मध्ये एप्रिल ते जून आणि त्याचा पुढचा आकडा जर आपण बघितला तर 65,502 कोटी इतकी गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आणि एकूण ती 1,18,422 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला 22-23 ची त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच हे सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आहे. आणि आज आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचं ट्विट मी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा काळही याच्यामध्ये आहे. काल जी आकडेवारी मी त्या ठिकाणी ट्विट केली आहे ती आकडेवारी आमचं सरकार आल्यानंतरची आहे. त्यांच्या काळातलं मी धरलेलं नाही आहे, उलट त्यांच्या काळातली आकडेवारी सांगतो. 21-22 हे जे प्युअरली त्यांचं वर्ष आहे, त्या वर्षामध्ये कर्नाटकाची गुंतवणूक ही 1,63,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 1,14,000 कोटी आहे. म्हणजे जवळपास 50,000 कोटी रुपयांनी आपली गुंतवणूक कर्नाटकपेक्षा कमी होती आणि पहिल्या क्रमांकावर कर्नाटक होतं. त्याचं आदलं जे त्यांचं वर्ष आहे पूर्ण, त्यावर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर होतं आणि महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतं. पण आता महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मी जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये अगदी आमचा कार्यकाळ बघितला April 22 पासून तर September 23 पर्यंतचा जर कार्यकाळ आपण बघितला तर कारण आपल्याला April पासून त्याची आकडेवारी मिळते, पण हा जवळपास सगळा आमचा कार्यकाळ एखाद महिना सोडला तर 1,83,924 कोटी रुपये इतकी गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपला पहिला क्रमांक जो मी मुख्यमंत्री असताना होता आणि जो उद्योजींच्या काळात गेला होता तो पुन्हा प्राप्त केलेला आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.